दहीहंडी जी आहे ती आपण पाहतो या ठिकाणी शहर संघटक निशांत मांडवीकर यांच्या माध्यमातून ही हंडी आपल्याला पाहायला मिळते आणि एक दोन नाही तर तीन पथक या ठिकाणी आलेले आहेत गोविंदा पथक या ठिकाणी आजच्या सणाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरा गोविंदा पथक आपण पाहतोय आपण पाहतोय प्रत्येक गोविंदा पथक या ठिकाणी येऊन थर लावताय सलामी देतोय आणि आपण पाहतोय एक दोन तीन चार पाच सहा सहा थरांची सलामी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सहा थरांची सलामी आपण पाहतोय दुर्गा माता खर तर गोविंद पथकाचा हा अगदी यशस्वी प्रयत्न आपण पाहिला आपल्या सोबत आयोजक असतील ज्यांनी आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ते सुद्धा असतील आपण अनेक गोविंदा पथक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत महिला आघाडी या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनेने कोरोना काळामध्ये ज्या वेळेला राज्य सरकारने सगळे सण बंद केले होते त्यावेळेला मनसेच्याच पुढाकाराने महाराष्ट्रामधला हा एकमेव मराठी सण साजरा झालेला सन्माननीय रायसाहेबांचे खरोखर आभार मानले पाहिजेत की मराठी माणसासाठी मराठी सणांसाठी महाराष्ट्र निर्माण सेना नेहमीच रस्त्यावरती असते आम्ही गेल्या वर्षी सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम केला जो दरवर्षी होतो आणि याही आधी आमच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते पण त्याची पर्वा न करता आम्ही दहीहंडी साजरी केलेली बदलापूरमध्ये त्यावेळेला पाच ते सहा हंडी फोडल्या गेल्या होत्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरती केसेस देखील झाल्या पण त्याची पर्वा न बाळगता आम्ही दहीहंडीचा सण साजरा केला आणि आज मनसेची दहीहंडी हे मोठ्या उत्साहामध्ये बदलापूर शहरामध्ये साजरी होत आहे अर्थात आपण पाहतोय दोन वर्ष अगोदरची जर आपण गोष्ट लक्षात घेतोय तर दहीहंडी कुठे झाली नव्हती फक्त बदलापूर शहरामध्ये मनसे पक्षाने हंडी फोडलेली आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या गोविंद पथकाने सहा थर लावून या ठिकाणी सलामी दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्यांना सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक जे आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे आपण पाहतो दुसऱ्या गोविंदा पथकाचा या ठिकाणी सध्या प्रयत्न सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाच मानवी मनोरे या ठिकाणी बसवत आहे आणि ते तीर्थ गोविंद आहे बघा सुंदर प्रत्यक्षित या ठिकाणी सादर केलेला तीर्थ गोविंद पाच सर्वांचा तीर्थ गोविंद अतिशय सुंदर असं सलामी दिले आणि पाहतो एक वेगळी सलामी आपल्याला पाहायला मिळतीये फिरत्या गोविंद पथकाने ही सलामी दिलेली आपल्याला पाहायला मिळतीये अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूर शहराच्या वतीने अंकुश क्रीडा मंडळाने यशस्वी सलामी दिल्याबद्दल सर्व गोविंदांचे हार्दिक अभिनंदन गाणे लावायचे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोविंदा पथक या ठिकाणी
ठिकाणी पारितोषिक देत आहे। महिलांची उपस्थिती आमच्या या कार्यक्रमामध्ये आहे। प्रज्वल प्रतिष्ठान सात रोजमार्ते कैलासवासी प्रज्वल तांडे स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी व्हॉलंटियरशिप करत आहेत। त्यांना कृपया विनंती आहे की आपण आपले शहराध्यक्ष अमित कदम यांच्यासोबत आपण पाहतोय प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढची सलामी जी आहे ती या ठिकाणी आता दिली जाते आणि सात थरांची ही आता सलामी असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी व्हॉलंटियरशिप करत आहेत। त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या जवळपासून उभं राहायचं आहे। आपणा सर्वांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होत आहे। कृपया सर्व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र नवनिर्माण प्रज्वल प्रतिष्ठान मी प्रशिक्षक ओळीत चव्हाण यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया लवकरात लवकर थर रचण्याच्या आपल्यासाठी आपले बदलापूर सुद्धा थांबलेले आहे। आपल्या थरांची सलामी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवर लाईव्ह दाखवली जाणार आहे याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। त्याच्यामुळे थर रचताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका। अगदी आरामात काळजीपूर्वक थर रचायचे आहेत। आपण सगळ्या शिड्या उभ्या राहिल्या का साईड शिडी आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह अनेक शहरांमध्ये आजचा जो आपला सण आहे दहीहंडीचा जो उत्सव आहे तो सर्वत्र जल्लोषात होताना पाहायला मिळतोय। यातून बदलापुरात आपण पाहतोय सध्याची जी दहीहंडीची पाहतोय ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही दहीहंडी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आलेल्या गोविंदा पथकाच्या बाजूने आपण या ठिकाणी उभं राहायचं गोल रिंगण करून खरं तर सध्या प्रज्वल प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सात थर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। सात थर लावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो। यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक महिला पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। हा जो आजचा सोहळा आहे आजचा उत्सव आहे तो अगदी यशस्वीरित्या पार पडावा यासाठी या महिला पदाधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरक्षेची सर्व साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत। सर्वात टॉपवरच्या गोविंदासाठी आपण सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। कृपया सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट घातल्याशिवाय टॉपवरच्या गोविंदाला वर चढवायचं नाहीये। प्रज्वल प्रतिष्ठानांना विनंती आहे लवकरात लवकर थर रचायचे। प्रेक्षकांबरोबरच आपले बदलापूर सुद्धा आपली वाट पाहत आहेत। अतिशय उत्तम या ठिकाणी आपण पाहतोय की प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी सलामीची आखणी अगोदर केली जातीये। कोणतीही घटना या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न
केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या सलामीचं आयोजन जे आहे ते अतिशय उत्तम रित्या करताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतोय की काही अंबरनाथ मधून सुद्धा गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सात थरांची सलामी असणार आहे. आणि आपण पाहतोय तर सध्या सलामी द्यायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय त्यांनी बाजूला गोल रिंगण करून उभं राहायचंय जेणेकरून गेम मोठा दिसेल. सर्व गोविंदाला नम्र विनंती आहे. त्याचबरोबर अरे बोल 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 जागे वाले की बजरंग बली की गणपती बाप्पा. अरे आती गोरा पाल की आपण पाहतोय तीन थर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून चौथा थर या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रज्वल प्रतिष्ठानचे गोविंदा थर रचत आहेत. चौथा थर रचलेला आहे त्यांनी. पाचवा थराचा गोविंदा आवर जाऊन बसलाय. सहा थर या ठिकाणी आपण पाहतोय. सहा ओम साई ओम साई थर जे आहेत. ओम साई हा सातवा थर आपण सध्या पाहतोय. आपले बदलापूर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सात थर चढताना लावताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही सलामी या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुष्पा स्टाईलने. पुष्पा स्टाईलने ही सलामी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि अतिशय उत्तम नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदरित्या आणि आता जल्लोष तुम्ही पाहत आहे. आणि वेगळ्या स्टाईलनी सलामी देण्यात आलेली आहे. पुष्पा स्टाईलने ही सलामी
सलामी देण्यात आलेली आहे. आपल्या सोबत ज्या गोविंद पथकाने ही सलामी दिली ते सुद्धा आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल, पहिल्यांदा 7 तुकांची सलामी देण्यात आलेली आहे, ती सुद्धा वेगळ्या स्टाईलने. काय अधिक माहिती? बदलापूरमध्ये सर्वप्रथम प्रज्वल प्रतिष्ठान यांनी 7 तारखेपर्यंत ही सलामी दिली आम्ही, आणि आमच्या भावाला आम्ही श्रद्धांजली स्वरूपात आम्ही 7 तारखे पूर्ण बदलापूरमध्ये देत आहोत. आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य असल्याबद्दल खूप खूप आभार आहे. आज दहीहंडी कोणती फोडण्याचा विचार केला? आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही 7 लावले. बदलापूरमध्ये फक्त दोनच पथक असे आहेत ज्यांनी 7 लावलेत, तर बदलापूरमध्ये जवळपास आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त अंडे आम्ही फोडणार आहोत. 7 आणि आम्ही 8 पण आमचा प्रयत्न असेल. जर आम्हाला कोण 7 तारखा कॉम्पिटिशन आला तर आम्ही 8 तारखा सुद्धा प्रयत्न करायची आमची तयारी आहे. अर्थात तर आपण पाहतोय गोविंदा पथकांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मोठमोठ्या ट्रॉफ्या सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. यापुढे सुद्धा बऱ्याच अंड्या ज्या आहेत दही अंड्या बदलापूर शहरातील तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबे, आपले बदलापूर.